नमस्कार, माझं कोकणचं गाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम घवाळी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हापूस आंब्याची नाळ आपल्या कोकणाशी जोडली गेली, याची कारणे पण तशीच काहीशी आहेत. कारण आपल्या कोकणात सापडणारी जांभीक खनिजयुक्त माती, खाडी व समुद्राकडून येणारी खारी हवा आणि डोंगराळ जमीन ही आंबा उत्पादनासाठी अगदी अनुकूल आहे. आंब्याच्या हजारो प्रजाती आहेत, यातीलच एक प्रजाती म्हणजे रायवळ. रायवळ हा आंबा व्यापारी तत्वावर न वापरता तर तो घरगुती उपयोगासाठी म्हणजेच खाण्यासाठी किंवा त्याची कोकमं बनवण्यासाठी वापरतात. तर ही आंब्याची कोकमं कशी बनवतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. या रायवळी आंब्याला हिंदू संस्कृतीत पण मोलाचं स्थान आहे. असं म्हणतात, वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मान, त्याविना अपुरे सुहासिनीचे वान. तर मित्रांनो, आता दुपारचे 3 वाजलेत. मधल्या वेळेत आम्ही पोरं मिळून हे रायवळ आंबे काढायला आलो आहोत. हे झाड आमच्यापैकीच एकाचं म्हणजे समीर दादाचं आहे. तर ही एकत्र आंबे काढायची जी मजा असते ती आम्ही आता अनुभवतोय. तुम्ही पाहत आहे सँडी, अकिल दादा, संकेत दादा झाडावर झेला घेऊन चढलेत. झेला म्हणजे आंबे झाल्याचं साधन. आपण बघू शकता या दादांचं काम खूप जोरदार सुरू आहे. हे टोपलीसारखं रस्सी बांधलेलं जे तुम्ही वस्तू बघताय याला कृपाण असे म्हणतात. याचा उपयोग असा की हे आंबे झेल्याने काढतात. एवढ्या उंचावरून हा झेला प्रत्येक वेळी खाली देणे शक्य नसतं, म्हणून काय करतात, हे आंबे वरच्यावर या कृपाणामध्ये एकत्र साठवून एकदाच खाली रस्सीच्या सहाय्याने पाठवले जातात. हे जवळजवळचे आंबे झेलाने काढायला खूप वेळ जातोय, म्हणून प्रभादादा हाताने आंबे काढतोय आणि हे आंबे साईल खाली कॅच घेतोय. खूप सोपी मेथड वापरली यांनी. तुम्ही बघू शकता अकिल दादा किती उंचावर चढून आंबे काढतोय. एवढ्या उंचावर चढून आंबे काढणे हे आंबे खाण्याइतकं तरी सोपं नाही आहे. तर हे खूप जोखमीचं काम आहे आणि हे काम चालू आहे. आता सावकाश रे. We'll be right back.
तर मित्रांनो, फायनली आंबे आता काढून झालेत. या पोतले आता सँडी बांधतोय आणि आता आम्ही घरी चाललोय. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.